बार्शी मध्ये कोरोना बाधित रुग्णाची कोविड सेंटर मध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये एका 37 वर्षीय इसमानं आत्महत्या केली। बार्शी तालुक्यातील चिखरडे गावचे रहिवासी असणारे उमेश कोंढरे यांच्या बार्शीतील कोविड सेंटरमध्ये उपचार चालू होते। त्यांची आई, पत्नी आणि 2 मुलं हे देखील कोरोनाबाधित असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते। दरम्यान आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास उमेश कोंढारे यांनी कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली। पुढील तपास बार्शी पोलीस करत असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णानं आत्महत्या केल्यानं मात्र सर्वत्र खळबळ उडाली। कॉलेज बार्शी येथे महाराष्ट्र शासनाचे CCC कोविड केअर सेंटर सुरू असून या ठिकाणी 99 रुग्ण आहेत आणि ते सर्व पॉझिटिव्ह आहेत। तर उमेश भागवत कोंढारे राहणार चिखरडे ही 3 तारखेला या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट म्हणून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये जागा दिलेली होती। तर ते आणि त्यांच्याबरोबर त्यांची आई, पत्नी आणि 2 मुलं या ठिकाणी कोविड पेशंट म्हणून ॲडमिट झालेले आहेत। आज पहाटे 4:30-5:00 सुमारास उमेश कोंढारे यांनी गळफास लावून या इमारतीच्या स्वच्छतागृहामध्ये हे केलेलं आहे, गळफास लावून बाशी घेतलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।